हॅलो गाईज, नमस्कार. मी शुभांगी रणदिवे, तुमची लांब केसावाली असं म्हणायला काय हरकत नाही, कारण मला आता बरेच जण असंच बोलतात, इथी लांब केसावाली नाही का, इथी लांब केसावाली नाही का, ती शुभू असं म्हणून माझी ओळख आहे ही केसांमुळे, नाही का. तर मी तुम्हाला मागचे ब्लॉग तुम्ही पाहिलेच असतील की केसां रिलेटेड मी कसे वॉश करते, मी तुम्हाला ते दाखवलेलं पण आहे, कोणता शॅम्पू यूज करते, त्याच्यानंतर मी ते कढीपत्त्याचा ज्यूस करून कसा लावते. तुम्ही नसेल बघितलं तर मी डिस्क्रिप्शन मध्ये दोन्ही लिंक मेन्शन करणार आहे, तुम्ही ती पहा नक्कीच. आता तुम्ही माझे केस पाहिलेच असतील, लॉन्ग किती आहेत वगैरे बघू शकता. मला जास्त लांब नाही आवडत, मी माझे कट करत असते, मी माझेच कट करत असते केस. मी त्याचा ब्लॉग पण बनवणार आहे नेक्स्ट. आता फक्त मी आपल्या या ब्लॉगचा विषय आहे की आपण फक्त केसांनाच शॅम्पू युज करत असतो किंवा काही जे काही करतो ते केसांसाठीच करतो, तेल वगैरे हे ते, पण खर तर केसांसाठी आपण तेल वगैरे हे तर युजच करायचं, पण आतून शरीरातून आपल्या आहारातून काही घटक आपल्या शरीरात गेल्यानंतर आपल्या केसांना त्याचा फायदा होतो, त्याबद्दल हा ब्लॉग आहे. आणि मी तुम्हाला एक ज्यूस बनवून दाखवणार आहे जो केसांना खूप जास्त महत्वाचा असतो, केस लांब होण्यासाठी, जाड होण्यासाठी केसांना खूप जास्त फायदा होतो त्या ज्यूसचा. तर तो ज्यूस मी बनवणार आहे, तो आहे आवळ्याचा. हे आवळे तुम्ही पाहिलेच असतील, आवळे हे फ्रेश आवळे आहेत, आमच्या घरात असतात, कारण आम्ही घरातले लेडीज किंवा सगळे ज्यूस पित असतो आवळ्याचा. आवळ्याचा फायदे तुम्हाला सांगते. आवळा तर तुम्हाला माहितच असते बरोबर, आवळा बाजारात भेटतो, काहींच्या घरी झाडेही असतात, आमच्या घरी झाड आहे, आम्ही तिकडनंच आणलेलं आहे. आई ह्याचं आवळ्याचं लोणचं, आवळ्याची कॅन्डी, आवळ्याची पावडर असं बनवत असते. तर आणि आम्ही ज्यूस पण पित असतो. ज्यूस इतका महत्वाचा आहे, केसांसाठीच नव्हे तर पूर्ण बॉडीसाठी महत्वाचा आहे. ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स मिनरल्स असतात आणि केसांची लांबी वाढते, केस जाड होतात. आणि हे खरंच आहे, तुम्ही खरंच यूज करून बघू शकता. आणि मेन म्हणजे याचे काही साईड इफेक्ट नसतात. जे आपण केमिकल युक्त बाहेरचे प्रोडक्ट वापरतो त्याच्यापेक्षा आपण घरगुती प्रोडक्ट वापरलेच पाहिजेत. म्हणून मी हा ब्लॉग बनवायचा ठरवला, कारण महिला काय करतात, बाहेरचे केमिकल युक्त ऑइल्स ते आणतात, ते युज करतात. त्यापेक्षा हे महत्वाचं आहे की आपल्या घरातच एकदम औषधी पदार्थ असतात जे आपल्याला माहीत पण नसतात. आता हे पण मला माझ्या आईमुळे माहीत झाले की मग मी ते पित असते, छान लागतं. तुम्ही नक्की पिया. मी ते कसं बनवायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे, आणि ते बनवता मी त्याचे अजून फायदे सांगणार आहे, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. चला तर मग आपण आवळ्याचा ज्यूस बनवूया. चलो, आता हे खूप सारे आवळे आहेत तर आपण त्यातले चारच घेऊया, कारण आपण मी तुम्हाला एक किंवा दोनच ग्लासचा ज्यूस बनवून देणार आहे. आता आपण मस्त वॉश करून घेऊया. वॉश झालेले आहेत, आता कट करून घेऊया. त्यात बिया असते, साईडनेच कट करावं लागतं. असा आपला आवळा चिरून झालेला आहे. आता आपण हा मिक्सर मध्ये बारीक करायचा. ओके, आवळा तुरट असतो त्याच्यामुळे आपण त्याच्यात थोडी साखर टाकूया. आपण साखर टाकलेली आहे, तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर टाकू शकता, आणि चवीनुसार मीठ टाकूया आपण त्यात. आवळा तुरट असतो म्हणून साखर आणि मीठ आपल्याला ऍड करायचं. बस एवढंच, इतकी साधी सोपी आपला ज्यूस लगेच तयार होणार आहे. बघा, आता आपण त्याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया. आपल्याला थोडं पाणीही ऍड करायचंय त्याच्यात, तर आपण आता वाटून घेऊया. पाणी टाकून घेऊया आपण आणि मग बारीक कर.
झालाय आपला ज्यूस मस्त एकदम. आता आपण हा गाळून घेऊया. आता आपण आपली गाळणी असते त्याने गाळून घेऊया. एकदम सोपी रेसिपी आहे, नक्की तुम्ही ट्राय करा. आवळ्याने तुम्हाला मगाशी सांगितलं फक्त केसांसाठीच नव्हे तर पूर्ण बॉडीसाठी उपयुक्त आहे आणि एकदम सोपं आहे, थोडाच वेळ लागतो. हे असं गाळून घेऊया पूर्ण. आपण चम्मचने आपण आवळा पावडर वगैरे करू शकतो. आवळ्याचे खूप जास्त फायदे आहेत. आपल्या घराच्या आजूबाजूलाच किंवा आपल्या शेतात इतके उपयुक्त घटक असतात आपल्यालाच माहित नसतात. लास्ट टाइम मी तुम्हाला कढीपत्त्याचं पण सांगितलं, ते पण तुम्ही पाहिलंच असेल. तेही किती उपयुक्त आहे आपल्याला माहित पण नसतं का आपल्या शरीरासाठी ते किती महत्वाचे असतात. आता आपण हे गाळून घेतलेलं आहे. आता तुम्ही विचार करत असाल की आता ह्याचं काय करायचं, तर हा जो चोथा राहिलेला आहे आपण त्याला उन्हात वाळू शकतो आणि त्याची पावडर करू शकतो. मग ती नंतर आपण जी मेहंदी लावतो त्याच्यात मिक्स करून आपण ती केसांना लावू शकतो. कोणताही घटक आवळ्यातला वाया जात नाही, तर तुम्ही नक्की ट्राय करा. खरंच खूप उपयुक्त आहे, एकदम सोपा आहे, नक्की ट्राय करा. आता आपण हा आपला आवळा ज्यूस रेडी आहे. मला कसा वाटला नक्की सांगा. असा आपला हा आवळ्याचा ज्यूस रेडी आहे. आता मी तो तुम्हाला पिऊन दाखवते, या प्यायला. वाव, अप्रतिम, खरच भारी आहे. नक्की ट्राय करा. तुम्हाला रडायचा आवाज येत असेल, आमचा गणूला आहे त्याचा आवाज येतोय, माझ्या ताईचं बाळ, तुम्ही पाहिलेच असेल त्याचे पण व्हिडिओ. तर हा ज्यूस तुम्ही पिऊ शकता, पण जास्त पण, प्रत्येक गोष्टीचं एक प्रमाण असतं. तसंच आपण आठवड्यातून हे 3 वेळा घेऊ शकतो. दिवसातून एकदा घ्यायचं आणि मॉर्निंगला सकाळी उठल्यानंतर आहे ना जर पिला तुम्ही तर खूपच बेस्ट. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. माझा हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्की सांगा. आणि आपण अजून एक मी म्हणजे असे माझे सिक्रेट्स असतात जे माझ्या आई मला सांगत असते की तू हे यूज कर, शरीरासाठी चांगलं असतं, शरीरासाठी आणि केसांसाठी. तर ते मी तुम्हाला नक्की सांगेन. मी माझे केसही कसे कट करते तेही सांगणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग कसा वाटला हेही नक्की सांगा आणि नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.